24 तास वर रणसंग्राम आवाज तरुणांचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तरुण मतदार हा लोकशाहीमध्ये एका निर्णायक भूमिकेत असतो आणि त्यामुळेच इच्छुक उमेदवार असो कुणी लोकप्रतिनिधी असो या तरुण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आमचाही प्रयत्न आहे की या तरुण मतदाराच्या मनात नेमकं चाललंय काय, त्याला आपल्या लोकप्रतिनिधीकडून नेमकं काय अपेक्षित आहे, तो या लोकशाहीबद्दल, या निवडणूक पद्धतीबद्दल काय विचार करतो, विकास कामांबद्दल काय विचार करतो आणि मुळातच सगळ्या राजकारणाबद्दल काय विचार करतो. आणि म्हणूनच हा आवाज तरुणांचा जाणून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत लातूर लोकसभा मतदारसंघातल्या उदगीर परिसरातल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये. इथल्या काही तरुण मतदारांशी आम्हाला आता संवाद साधायचा आहे. या तरुण मतदारांपैकी अनेक मतदार असे आहेत की ज्यांनी पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये 2019 निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यांच्यापैकी आधी आपण सुरुवातीला या मतदारांशी संवाद साधूया. इथे आपल्याबरोबर काही तरुण मतदार आहेत जे आता पहिल्यांदा निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, बरोबर? येस मॅम. काय अपेक्षा आहे निवडणुकीमध्ये? आता तू पहिल्यांदा मतदान करणार आहेस, तर तुझ्या आत्ता नेमक्या भावना काय आहेत? मुळात पाहायला गेलं तर मॅम, जागोजागी असं अनुभव आहे की जे उमेदवार थांबतात ते कुठल्या तरी जातीला किंवा धर्माला अनुसरून बोलतात, की जसं राम मंदिरचा मुद्दा असू द्या किंवा कुठलाही मुद्दा असू द्या, की निवडणुकीच्या आधी हा मुद्दा उचलायचा आणि आम्ही तुम्हाला पूर्ण पाठिंबा देऊ या आश्वासनं करायची आणि परत तो निवडून आल्यानंतर 5 वर्ष तो मुद्दा पूर्णपणे झाकून जायचा. तर या गोष्टीचा थोडा विचार केला पाहिजे की खोटे आश्वासनं न देता ते जे घडणार आहे त्यांच्याकडून त्या गोष्टी बोलाव्यात आणि या धार्मिक म्हणजे जनतेच्या भावनाशी खेळण्याचा हे प्रकार आहे मॅडम. तर हा प्रकार त्यांनी न करता जो सेक्युलर एक नेता पाहिजे मॅडम आम्हाला, जो आमचा हा परिसर सांभाळू शकेल. नक्की, जाती धर्म यांचा विचार न करता केवळ विकास कामं हाच मुद्दा ठेवून आणि मुळात जनतेचा विकास हा मुद्दा लक्षात घेऊनच त्यांनी आपलं काम केलं पाहिजे आणि त्यालाच आम्ही मत देऊ असं यांचं म्हणणं आहे. आपण आणखीन काही मतदारांकडे जाऊया. आपल्याबरोबर इथे काही महिला मतदार आहेत, तरुण मतदार. पहिल्यांदा मतदान करणार आहेस? हो, येस. मग तुझं काय म्हणणं आहे, तुला काय वाटतं, कुणाला मत द्यावं? आता तो दादा जसं बोलला तसंच त्यावरनं सांगेन की मी उमेदवार म्हणजे ते निवडणुकीमध्ये जाती धर्माला अनुसरून त्यांनी वोट करू नये. आणखीन ही मतदार जे आहेत, तरुण मतदार आहेत, यांचं अजून शिक्षण सुरू आहे, ते शिक्षण घेत आहेत. शिक्षणासंदर्भात त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊया. मॅम, सरकार कोणाचंही असो, सरकारचं काम असतं सामान्य जनतेला न्याय मिळवून देणं. तर मला असं वाटतं की आता याच महाविद्यालयामध्ये जवळपास 11 विषयामध्ये PG शिक्षण दिलं जातं आणि 7 विषयामध्ये संशोधन केंद्र आहे. मग ज्या शिक्षण क्षेत्रामधून आम्ही भारताच्या उज्ज्वल भविष्याची अपेक्षा करतो, तर त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला पाहिजे. आता जो 13 पॉईंट रोस्टरचा मुद्दा आहे, असे कायदे जे आहेत या देशातल्या शिक्षण व्यवस्थेमधून देशाचं उज्ज्वल भविष्य नाही तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे नाल्या काढणारे पोरं असतात, तर ती शिक्षण व्यवस्था आज आम्हाला नको आहे, आम्हाला रोजगार पाहिजे. त्यामुळेच बेरोजगारीचा मुद्दा फार महत्त्वाचा ठरतो. या हिशोबानेच एक प्रश्न विचारायचा आहे. बेरोजगारी अजूनही आहेच आपल्या देशामध्ये. काय वाटतं, गेल्या 4-4.5 वर्षात मोदी सरकारनं किंवा भाजपा सरकारनं काय काय प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नांमध्ये हे सरकार यशस्वी ठरलंय असं वाटतं? नाही. बेरोजगारीच्या या संदर्भात या प्रश्नामध्ये भाजप सरकार यशस्वी ठरलेलं नाही असं मला वाटतंय. कारण काँग्रेसच्या काळामध्ये जास्त नोकऱ्या निघाल्या होत्या आणि भाजपच्या या काळामध्ये नोकऱ्या जास्त निघाल्या नाही, आता कमी निघाल्या. बेरोजगारीवर आपण एक शेवटचं मत जाणून घेणार आहोत. बेरोजगारीवर आपल्याला काही बोलायचं आहे? सध्या महाराष्ट्रामध्ये 9 ते 12 लाख अशी बेरोजगारीची संख्या असून ते सर्व पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने निष्फळ प्रयत्न केले आहेत आणि निवडणुकीच्या पूर्वी हे सर्व आश्वासनं देऊन महाभरती काढू, हे करू, ते करू, हे सगळं सांगितलेलं होतं. परंतु ह्या गेल्या 4 वर्षामध्ये काही दिसलेलं नाही. 2000-3000 जागांवरती समाधान मांडावं लागलं असं आम्ही गेली 3-4 वर्ष सराव करत आहे वर्षभर, तरी पण सरकारला आणखी जागा आलेली नाही. आश्वासन देऊन आता निवडणुकीच्या अगोदर जागा काढणार होत्या, परंतु पेपरला सध्या असं सांगण्यात येते की निवडणुकीच्या नंतर जागा काढण्यात येतील. हे असेच त्यांचे खोटे आश्वासनं ठरत आहेत. तसेच स्पोर्ट्स किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये CM चषक म्हणून एक स्पर्धा आयोजित केली निवडणुकीच्या पूर्वी, त्या स्पर्धा आयोजन केल्या, परंतु त्या स्पर्धेचं पारितोषिक आणखी विद्यार्थ्यांना मिळालेलं नाही. राज्यस्तरावर CM चषकची स्पर्धा झाली, परंतु आणखीन विद्यार्थ्यांना प्राईज मिळालं नाही खालल्या स्तरापर्यंत आणि वरल्या स्तरापर्यंत. एक बेरोजगारीसारखा महत्त्वाचा मुद्दा या मुलांनी मांडलेला आहे आणि त्यांच्या भावना याबद्दलच्या तीव्र आहेत. अर्थातच
ते ज्या दृष्टीने शिक्षण घेत आहेत त्या दृष्टीने त्यांना रोजगार मिळणं तितकं महत्त्वाचं आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित करावासा वाटतोय, तो म्हणजे महिला सुरक्षेसंदर्भात. इथे आपल्याकडे महिला तरुण मतदार आहेत, महिला सुरक्षेबाबत काय वाटतं एक तरुण मतदार म्हणून? यहाँ पे कुछ भी मतलब गर्ल्स के लिए कोई भी ये नहीं है, मतलब गर्ल्स के लिए कोई सेफ्टी नहीं है. तो हम जिसको वोट दे रहे हैं एज अ गार्डियन, वो हमारे गार्डियन खुद को ऐसे एज अ गार्डियन रिप्रेजेंट करे और हमें सेफ्टी देने के लिए थोड़ा सा कोशिश करें हमें सेफ्टी देने के लिए, क्योंकि इंडिया में गर्ल्स के लिए कोई भी सेफ्टी नहीं है. महिला सुरक्षेसाठी एवढे सारे कायदे आहेत पण त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही आहे. आपण आज एवढे बलात्कार होत आहेत, रोज पेपरमध्ये एक तरी बातमी असतेच, तर एवढे बलात्कार होत आहेत तरीसुद्धा महिलेविषयी कायदे असून त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. त्यासाठी सरकारने काहीतरी पाऊल उचलायला हवं. महिला सुरक्षित नाही आहे भारतामध्ये तर अजिबातच नाही आहे. सरकारने नक्कीच विचार करायला हवा आणि त्याची धोरणे अंमलबजावणी करायला हवी. नक्की. आणखीन एक आपल्याबरोबर तरुण महिला मतदार आहेत, त्यांना काय वाटतं ते बोलूया. आरक्षण बंद झाला पाहिजे. आरक्षणामुळे देशामध्ये खूप दुर्घटनाही होत आहेत आणि त्याच्यामुळे जो व्यक्ती त्या पदासाठी कॅपेबल आहे आरक्षणामुळे तो पुढे जात नाही, कारण की ज्याची कॅपेबिलिटी कमी आहे आरक्षणामुळे तो पुढे जाते आणि अशा प्रकारे देशाचा कसा पुढे वेग वाढेल. मला फक्त एवढं म्हणणं आहे की आरक्षण कमी झालं पाहिजे. तुलाच आणखीन एक प्रश्न, जर तू आरक्षणाबद्दल बोलते आहे तर महिला आरक्षणाचा पण फार मोठा मुद्दा आहे की महिलांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे राजकीय क्षेत्रात वगैरे, तर त्या महिला आरक्षणाबद्दल एक महिला मतदार म्हणून तुला काय वाटतं? आरक्षण मागण्यात नसते, स्वतः कॅपेबल असलं पाहिजे, आपल्यात क्रिएट केलं पाहिजे. म्हणजे आपण इतकं कॅपेबल होलं पाहिजे की समोरचा व्यक्ती आपल्याला आरक्षण ह्यांना आरक्षण द्यायची गरजच नाही आहे, हे इतके कॅपेबल आहेत की आरक्षणाचा प्रश्नच मिटला पाहिजे. नक्की. आता ज्या तरुण मतदारांना आरक्षण नको आहे तर त्यांना त्यांच्या कॅपेबिलिटीजवर किंवा त्यांना त्यांचा त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. मुळात आता एक आणखीन असा प्रश्न की राजकीय क्षेत्रामध्ये किंवा राजकारणात महिलांचा टक्का वाढला पाहिजे का आणि महिला उम्मेदवार अधिकाधिक पुढे आल्या पाहिजेत का, काय वाटतं आपण जाणून घेऊया. मला असं वाटतं की महिला खेळाडूंना नोकरीमध्ये सवलत दिली पाहिजे. आम्ही एवढी मेहनत करतात खेळाडू, तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला खेळाडूंना नोकरीमध्ये सवलत दिली पाहिजे. जसं आता कास्टिसिजम जसं सवलत आरक्षण देते तसं महिला खेळाडूंना पण दिली पाहिजे. आणि जे नॉन सॅलरी ग्रँटचे शिक्षक वगैरे आहेत, जिथं चार प्राध्यापकाच्या जागा असतील तिथं दोनच प्राध्यापक घेतात आणि तर सेवकाची असो चारच्या जागी दोन घेतात. मला असं वाटतं की त्यांना जेवढे पद आहेत तेवढे भरावे, कारण की त्यांना पण जे सुशिक्षित बेरोजगार आहे तो पण कमी होईल आणि विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण भेटेल. आणि जो डोनेशनचा आहे, आता विद्यार्थी चांगले पर्सेंटेज घेते सगळे घेतात, आता मेडिकलसाठी इंजिनिअरिंगसाठी कुठेही मोठ्या क्षेत्रात डोनेशन लागतो. मग आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त शेतकऱ्यांचे विद्यार्थी आहेत, मग त्यांना त्या डोनेशनसाठी त्यांचं शिक्षण सगळं व्यर्थ जातं आणि ते जिथं त्यांची आहे आवड आहे तिथं जात नाहीत, जे BSc सारखे असं कोर्स करतात. मला वाटतं जिथं इंजिनिअरिंगसाठी आहे MBBSसाठी ते डोनेशन कमी करावं असं माझं म्हणणं आहे. आम्हाला आरक्षण नको, आम्हाला जाती धर्म नको, आम्हाला आमचं उज्ज्वल भविष्य हवं आणि त्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला चांगला रोजगार उपलब्ध करून हवा आहे, आम्हाला चांगली शिक्षण पद्धती हवी आहे, अशी सकारात्मक मागणी या विद्यार्थ्यांची आहे. विशेषतः या तरुण मतदारांना वाटतं की त्यांचा उमेदवार हा निरपेक्ष असावा, निष्पक्ष असावा, निस्वार्थी असावा आणि याच भावनेतून त्यानं आपल्या देशाची सेवा करावी, जनतेची सेवा करावी. या कार्यक्रमामध्ये इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आवाज तरुणांचा. Z24 रणसंग्राम आवाज तरुणांचा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज तरुणांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेतो आहोत. त्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघातल्या उद्गीर परिसरातल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आपण इथं आलेलो आहोत. तिथल्या तरुणांच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आता आम्ही बोलणार आहोत ते म्हणजे पायाभूत सुविधांबद्दल. इथं आपल्याबरोबर एक मैत्रीण आहे, तिला काय वाटतंय या पायाभूत सुविधांबद्दल? तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांचा विकास झालाय? नाही, कारण सध्या तरी महाराष्ट्रामध्ये जास्ती तरी ॲक्सिडेंट हे रस्त्याच्या खड्ड्यामुळेच होतात आणि मला असं वाटतं की ते रस्त्याचे खड्डे हे इलेक्शन येत जवळ येत असतानाच रस्त्याचं काम चालू करतात आणि त्यामुळे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही आहे. मतांची संख्या वाढवण्यासाठी खड्ड्यांची संख्या कमी करण्याकडे कल असतो असं काहीचं म्हणणं आहे. पुढे रस्ते विकासाबद्दल काही आणखीन मित्र आहेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी. प्रथमतः मॅम नमस्कार, कारण की आमचे मुद्दे डायरेक्ट तुम्ही जनतेसमोर मांडल्याबद्दल तुमचं प्रथमतः आभार. कारण की मोदी सरकार सुमारे 70 वर्षे ही सत्ता काँग्रेसची होती आणि या 70 वर्षाच्या कालावधी
कंटिन्युअस 70 वर्ष त्यांचे नव्हते, कारण की 6 वर्ष 3 महिने 13 दिवस हा भाजप सरकार होता. आणि जनतेचा आक्रोश हा फक्त त्या 70 वर्षातील ते 6 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस सोडले तर आक्रोश हा त्या दिवसाबद्दल आहे. आणि मोदी सरकारने एक सुंदररित्या काम सर्व कामाची अंमलबजावणी या आपल्या देशामध्ये केलेली आहे. रोडच्या बाबतीत जर बोलायचं झालं मॅडम तर नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात सुंदर काम हे आत्तापर्यंतचं हे रस्त्याचं काम हे आत्ताच्याच ह्या सरकारमध्ये झालेलं आहे. सरकारनं सुंदर असे रित्याचं काम केलेलं आहे. प्रथम आपण आपली एक वृत्ती होत चाललेली आहे की सर्व काही सरकारने करावं आम्ही फक्त बसून खावं, अशी वृत्ती आपली बनलेली आहे मॅम. आणि पर्यावरणाचा मुद्दा असेल कोणताही असेल, झाडे लावा झाडे जगवा असे मोदींनी हे केलं, पर्यावरण स्वच्छ ठेवावं अशी मोदींनी अंमलबजावणी केली. फक्त आपण रस्त्याच्या कडेला जर थांबलो तर आपण फक्त VIP सूटमध्ये फक्त थांबतो, जर एखादी कचरा असेल तर ते आपण उचलू शकत नाही, त्याला सुद्धा का मोदी तिथे जबाबदार असणार आहे का मॅम, एवढा प्रश्न आहे. आणि मोदींनी प्रत्येक ही गोष्ट मोदींनी का करावी, कारण की सगळ्या गोष्टी मोदी तिथे आपल्याला पुरवठा पडणार नाही, त्याबद्दल आपणही त्यात हे केलं पाहिजे. आणि आम्ही मोदीच्या सोबत आहेत आणि फेअरमध्ये. आणि आमचं जे पहिलं मतदान आहे, आम्ही मतदान हे फक्त आणि फक्त मोदीलाच करणार. हॅलो, मला एक सांगायचं आहे, मोदींनी सर्वप्रथम आपल्या तळागाळातील लोकांसाठी वेगवेगळ्या सुविधा काढल्या आहेत आणि तळागाळातील लोकांसाठी योजना काढून नंतर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची त्यांनी प्रतिमा उंचवलेली आहे. 650 वर्ष मोगलांनी लुटलेला खजिना व 150 वर्ष इंग्रजांनी लुटलेला खजिना, रिकामा खजिना हा पंडित नेहरूंच्या ताब्यामध्ये आला. अवघ्या देशाकडे 4 रणगाडे आणि 20 विमाने असे काहीतरी देशाकडे उरते. ज्या भारत देशाचे 4 सीमा ह्या उघड्या होत्या त्या सील पंडित नेहरूंच्या काळामध्ये झाल्या. आणि तसंच बरोबर देशामध्ये फक्त आपल्या 50 गावामध्ये वीज होती, पूर्ण घराघरामध्ये नळ घराघरामध्ये वीज हे काँग्रेसच्याच काळामध्ये गेले. त्यामुळे आणि मोदी सांगतात की सर्जिकल स्ट्राईक आम्ही केलं, पण पंडित नेहरूंच्या काळात पण भारताची सैन्य हे लाहोरपर्यंत लढले होती. आणि त्याचबरोबर इंदिरा गांधींनी पण सिक्कीम भारतामध्ये आणलं आणि पोर्तुगांसोबत लढून गोवा हा भारतामध्ये सामील केला. तर मोदींना एवढं सांगू इच्छितो की भारतीय सैन्य सर्जिकल स्ट्राईक करतं, तुम्ही हे करत. 2018 में जो 3 राज्य में जिस तरह से मोदी सरकार हार गई थी, 3 राज्य में कांग्रेस सरकार आई थी, उन्होंने किसानों के ऊपर कर्जा माफ कर दिया था. फिर भारत में राज्य सरकार में BJP सरकार है, महाराष्ट्र में BJP सरकार है, फिर भी उसके बावजूद भी महाराष्ट्र में क्यों किसानों को कर्जा माफ़ी क्यों नहीं की जा रही है उसके बावजूद भी. और उसके और दूसरा मेरा कहना यह है कि लातूर ज़िला हो, निलंगा तालुका हो, वहाँ के रोड क्यों नहीं बनाए जा रहे हैं, और जबकि 2019 का इलेक्शन आ रहा है फिर उसके बाद ये रोडों के काम किए जा रहे हैं, वोट बैंक के लिए रोडों के काम किए जा रहे हैं. और तीसरा मुद्दा मेरा ये है, टीचर्स के ताल्लुक से मुद्दा ये है, 2016 में 7वां वेतन लागू किया गया था, उसके बावजूद भी आज ये सरकार कही रही कि आज दे रही है, अब इस वक्त 7वां वेतन दे रही है. 2 साल सरकार कहाँ गई थी, क्या चने खाने गई थी, क्या करने गई थी सरकार. मुळात पायाभूत सुविधांचा लातूर लोकसभा मतदार संघामध्ये कितपत विकास झालेला आहे याविषयी आपण रस्त्यावर आणखीन एक शेवटचा आपण मत जाणून घेणार आहोत. रस्त्यांबद्दल बोलायला गेलं तर लातूर उदगीरून लातूरला जायला आता सध्या 3.5 तास लागतात, कारण की हा रोड आहे फक्त 1.5 तासाचा रोड मॅडम, 1.5 तासाच्या रोडला 3.5 तास लागतात. करटखेल पाटीपासून ते येरोमोडपर्यंतच्या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की मॅडम अक्षरशः नाईटला गाडी चालवायला त्रास होतो. शेतकरी बांधवांबद्दल काय वाटतं यासाठी आपल्या बोलण्यासाठी आपल्याबरोबर एक मैत्रीण आहे. मी शेतकऱ्याची मुलगी आहे. मला वाटतं की माझं कुटुंब रात्रंदिवस काबाड कष्ट करतं आणि पीक पिकवतं. आसमानी सुलतानी संकटाला तोंड देत माझं कुटुंब पिकवतं, पण त्याला बेभाव भेटतो. आणि शासनाने आमच्यावर किव न खाता आमच्याच पिकाला जर भाव देऊन म्हणजे आम्हाला हक्काचे पैसे दिले तर कदाचित आमचे कुटुंब असं स्वतः हे करण्याची म्हणजे फाशी घेण्याची अशी वेळ आमच्या शेतकऱ्यांना येणार नाही. आम्हाला आमचा हक्क हवा आहे, कोणती भीक नको किंवा आमच्यावर कीव नको, पण आम्हाला आमचा हक्क हवा आहे. एक महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आहे, आपण लातूरमध्ये आहोत, मराठवाड्यात आहोत, तिथं पाण्याचा मुद्दा सध्या बराच गाजतो आहे, दुष्काळ पडलेला आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर काही मतदार आहेत. मॅडम, आपल्याकडे मराठवाड्यामध्ये सारखा दुष्काळ पडतो, त्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार सिंचन योजना आणि अशा विविध योजना आणलेल्या आहेत, मागल त्याला तळे, यामार्फत आपला दुष्काळ दूर नाही होऊ शकत, पण शेतकऱ्यांना मदत नक्की होऊ शकते. पुढचा प्रश्न असा असणार आहे की या तरुण मतदारांना पुढचं सरकार कोणतं व्हावं असं हवं, त्यांना युवा सरकार हवं आहे की आणखीन या व्यतिरिक्त त्यांना कोणतं हवं आहे. एकच प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर या सगळ्यांकडून मला एका शब्दामध्ये हवं आहे,
मोदी सरकार की राहुल सरकार? मोदी सरकार। पवार साहेब। मोदी। मोदी। राहुल। राहुल सरकार। राहुल सर। मोदी। राहुल गांधी। राहुल गांधी। राहुल सरकार। राहुल गांधी। काँग्रेस सचिन पायलट। नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी। मोदी सरकार। मोदी। काँग्रेस। राहुल गांधी। मोदी सरकार। मोदी सरकार। मोदी सरकार। मोदी। मोदी सरकार। मोदी सरकार। मोदी। 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 काँग्रेस सरकार। काँग्रेस। शरद पवार। शरद पवार। राहुल गांधी। राहुल। राहुल। मोदी सरकार। काँग्रेस। मोदी। 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 काँग्रेस। मोदी। राहुल। राहुल। मोदी। 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 राहुल गांधी। नरेंद्र मोदी। तिसरा विकल्प कोणी? तिसरा विकल्प दोघही लायक नाही, तिसरा विकल्प तयार झाला पाहिजे। शरद पवार साहेब। फक्त आणि फक्त नरेंद्र भाई मोदी। पीएम म्हणजे पीएम नसतो तर पी म्हणजे परफॉर्मन्स आणि एम फॉर मेहनत लागते, आणि ते नरेंद्र मोदीची आहे मॅडम, दुसऱ्याची नाही। ओन्ली मोदी। मॅडम मेरा कोई क्या नहीं होता मगर देश के लिए, देश की मर मिटने के लिए। शरद पवार। शरद पवार। नितीन गडकरी। राहुल गांधी। राहुल गांधी। मोदी सरकार। मोदी सरकार। मोदी सरकार, राहुल गांधी सरकार, कोणतेही सरकार यावं, मात्र आमच्या प्रश्नांकडे तितकंच लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवावेत, असाच एक कल या सगळ्या तरुण मतदारांमध्ये असतो। पीएम कोणताही असू देत, मात्र त्यानं जनतेचा आणि निश्चितच देशाचा विकास केला पाहिजे, अशीच भावना या तरुण मतदारांमध्ये आहे। आवाज तरुणांचा या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।